नमस्कार, मी निलिमा कुलकर्णी. गौरी आल्या घरा या विशेष कार्यक्रमात आपल्या सगळ्यांचं मनापासून स्वागत. गौरी आल्या सोन्या मोत्याच्या पावलांनी आल्या आणि गौराईचं आगमन आपण पाहतोय गौरी आल्या घरा या विशेष कार्यक्रमात. सायली आपल्या सोबत आहे. आता आपण दादरला आलोय कोरडे कुटुंबियांकडे आणि खूप छान वाटतंय. खूप हा छान पाठ आहे सगळ्यांचा. आणि आता सायली पुन्हा मी तुझा सूत्र हातात देते आणि आपण त्यांच्याकडच्या गौरीची पद्धत जाणून घेऊया. नक्कीच. आणि पहिले तर मी हे बघेन की ऑलिम्पिकचं खूप छान झालंय. हो, एक ऑलिम्पिकचं छान डेकोरेशन इथे पाहायला मिळतंय आणि हे अर्थात पीव्ही सिंधूला ट्रिब्यूट दिलेलं आहे. खूपच छान आहे हे सगळं. आणि सायली आता तू आम्हाला सांग यांच्या गौरीची पद्धत कशी आहे. मी आता सगळं बघितलं आणि माझ्या घरी जसं असतं तसंच थोडंफार इथे आहे. उभ्या गौरी आहे त्यांच्याकडे. आणि काकू मला सांगाल किती वर्षापासून बसवता तुम्ही. 1932 सालपासून आमच्याकडे गणपती येतोय. अरे वा. आणि ह्या घरात आता 1937 सालपासून म्हणजे पुढच्या वर्षी 80वं वर्ष असेल गणपतीचं गौरीचं आमच्याकडे. आणखी नित्यनेमाने त्या येतात. गणपती आमचा 10 दिवसाचा असतो. गौरी गौरी विसर्जनाच्या दिवशी फक्त गौरीचं विसर्जन होतं. गणपती अनंत चतुर्दशीला विसर्जन होतं. अशी पद्धत आहे आमच्याकडची. आणि या उभ्या गौरी आहेत आणि पितळीचे मुखवटे आहेत मी पाहिलं. बाकी हात वगैरे लाकडी आहे. हो, त्याचा जो सांगाडा आहे तो लाकडाचा आहे. आणखी बाकी सगळं मग आम्ही दागिने वगैरे ते नंतर चढवतो. साडी वगैरे सगळा साज शृंगार नंतर होतो पण मूळ सांगाडा आहे तो लाकडी आहे. अच्छा. आणि पितळी मुखवटे आहेत त्याच्यावरचे. अरे, आणि मला असं वाटतं की ज्येष्ठ आणि कनिष्ठ म्हणतात ना गौरींना आणि तुझ्याकडेही तसेच असतात ना, त्यामुळे आज तुला पुन्हा घरी आल्यासारखं वाटलं. नक्की. आपण हिला हिच्या घरी असल्यासारखं आज केलेलं आहे. आणि असंच त्यांचं आव्हान असंच होतं म्हणजे माप ओलांडून आणि असं वाजत गाजत गौरींचे मुखवटे येतात. आणि साड्यांचं सांगाल मला, या साड्या कशा नेसवतात. त्या शिवलेल्या आहेत त्यांना. म्हणजे अशा काही काही घरात काय असतं की आपल्या ज्या नेसायच्या साड्या असतात त्या ऍडजस्ट करून असतात. पण इथे आम्ही गौरींसाठी साड्या शिवून घेतलेल्या असतात. ब्लाऊज पण वेगळे शिवून घेतलेले आहेत. आणि मग ते आपण जशी साडी नेसतो तशीच तिला नेसवतो. व्यवस्थित निर्या काढून पदर काढून आपल्यासारखीच म्हणजे आपणच नेसतोय असं वाटतं. आणि याला नैवेद्य काय असतो. म्हणजे आज तर गौरींचं आवाहन झालंय, उद्या पूजन असेल तेव्हा नैवेद्य काय असतो. आता बऱ्याच ठिकाणी ते 16 भाज्या वगैरे असं सगळा प्रकार असतो. पण आमच्याकडे आम्ही 16 भाज्या वगैरे एवढ्या वेगळ्या वेगळ्या काही करत नाही. आम्ही गौरीला आवडेल तो म्हणजे आम्हाला आवडेल तो मेनू असतो आमचा. त्या जेवणामध्ये म्हणजे अगदी एकच पूर्वी कसं होतं की 16 भाज्या असायच्याच, तसं नसतं. आम्ही त्या ह्याच्यामध्ये बऱ्याचशा भाज्या इन्क्लूड करायचा प्रयत्न करतो. अगदी चटणी कोशिंबीर ह्याच्यात मिळून पण आम्ही बऱ्याच जणी करतो त्याच्यामध्ये. आणि पुरणपोळी हा मेन आमचा नैवेद्य असतो त्याच्यामध्ये. आणि काय आवडतो तुला. मोदक दिसतोय त्याच्या चेहऱ्यावर. आता कधी पुरणपोळी मोदक आणि पुरणपोळी ना. आणि आमची आरती जी असते ती पुरणाची आरती असते. म्हणजे पुरणाचं हे करून मांडून त्याची आरती असते. आणि मी ऍक्च्युली घरी आली आहे कारण माझ्याही घरी पुरणाचे दिवे करतात. आणि शूटिंग आहे म्हणून घरचं मिस झालं असं नाही झालं. नाही, अजिबात नाही झालं. फक्त माझ्याकडे एक छोटस बाळपण बसतं. सगळ्यांकडे काही जणांकडे आमच्या गौरी बाळ घरी ठेवून येतात गप्पा मारायला वेळ मिळावा. सायली जसं तू सांगतेस या निमित्ताने आम्ही तुझ्याही घरच्या गौरीची पद्धत आम्ही समजून घेतोय. पुढच्या वर्षी कदाचित आपण तुझ्या घरी तुझ्यासोबत तो सगळा सोहळा अनुभवू. पण जसं तू सांगतेस की ही सगळी प्रथा आहे आणि तुझ्याही घरी खूप जुन्या खूप अगदी खूप वर्षांपासूनच्या आहेत. तर त्या 250 वर्ष जवळपास. आणि माझ्याकडे शाडूच्या मातीचे मुखवटे तेव्हापासूनचे. अरे, मी 5 वर्षातून एकदा आम्ही रंग देतो म्हणजे मी स्वतः रंग देते त्याला. आणि काही असेल तर शाडूच्या मातीने तेच मी करते. सायली आर्टिस्ट आहे आपली. म्हणजे ती कॅमेऱ्या समोर पण असते आणि मागे काय काय करत असते. तिने मला दाखवलं मग अशी बनवला. तो पण तूच बनवला का शूटिंग मध्ये. शूटिंग मध्ये म्हणजे तो नाही बनवला मी. पण एक मी म्हणजे मोहन काका बाबा माझे जे बनवत होते गणपती, एका बाजूला मी गणपती घेऊन बसले होते आणि तो मी बनवला. तो मी घरी ठेवला. आता नाशिकला घेऊन गेले. वा वा. आणि आज आम्ही मुद्दाम ती गौरी आहे ना आपल्या सिरियल मधली गौरी आहे म्हणून तिला आज घेऊन आलो इकडे. आणि शिवगौरीची जोडी तर आपल्या सगळ्यांनाच आवडते. तिला विचारा बरं आता तुमच्या मनात काय प्रश्न असतील तर.
काय कधी शिवगौरीचं कधी होणार लग्न, हा पण प्रश्न तर सगळ्यांनाच आहे. अजून अडचणी येणारच तिला मध्ये काहीतरी. बाबा कधी हो म्हणणार शेवटच्या आठवड्यात. सिरियल संपता संपता नाही आजी करतील आता काहीतरी. यांचं करेक्ट आहे. इतकी वाट नाही बघायला होणार आम्ही तुम्हाला, लवकर करू. तुमच्या सिरियलचा एकही भाग चुकवत नाही. आज पाहायला मिळाली नाही तर आम्ही उद्या पाहतो, पण पाहतो. आणि तुम्ही कधीपासून गौरी बसवताय? माझ्या लग्नाला आता 12 वर्ष झाली आहे. आणि 12 वर्ष झाले मी सासूबाईंच्या मदतीने वगैरे आम्ही सगळ्या नवीन चुना नवीन पिढी शिकतोय आणि त्यांच्या इन्स्ट्रक्शनखाली आम्ही बसवतो. पण खूप मजा वाटते. जॉईंट फॅमिलीमध्ये राहण्याचा आम्हाला खूपच मोठा लाभ मिळाला आहे आणि खरंच खूप मजा असते. म्हणजे जेवणं वगैरे आमचे सगळे एकत्र असतात, गौरी जेवण पण, गणपती जेवण पण, आणि आम्ही डेकोरेशन पण एकत्र करतो. म्हणजे आदल्या दिवशी बसून आमची थीम तयार होते आणि ॲक्च्युली रात्री 3 वाजे बसेपर्यंत आमचं सगळं आकारात येतं. सो इट इज लाईक खूप मजा येते. आणि आरतीनंतरही गेम वगैरे सगळं, म्हणजे रोजचं काहीतरी आमचे ड्रेस कोड असतो प्रत्येक दिवशी, आणि त्यातनं मग होटिंग करायचं असतं रोज. म्हणजे जेंट्स मधून एक, लेडीज मधून आपलं नाही, ड्रेस कोड वगैरे. मग ते शेवटी आमचा बक्षीस समारंभ असतो. आदल्या दिवशी आमच्याकडे कीर्तन असतं. सायली हे कोल्डे परिवार अवॉर्ड असतात. बरोबर. मला विशेष सांगायचं म्हणजे की आमच्या सासूबाई सुद्धा हे सगळं छान पास मजा होत्या, छान करायच्या सगळं. आता आमची पिढी करते आणि पुढची पिढी पण आमची अगदी आनंदाने करते, तयार होते, आनंदाने करते. वेळ नसतो त्यांना विचारायला, पण तरी सुद्धा वेळ काढून धडपडून बाहेर आहे. पण त्या पहिल्या दिवशी येतात, कारण एवढी रजा नसते ना नंतर. पहिल्या दिवशी येतात, शेवटच्या दिवशी. पुढच्या पिढीत 6 जावा आहोत. पुढच्या पिढीतल्या आता काही जणी बाहेर आहेत, पण सगळे एकत्र इकडे राहतात. क्या बात है, किती छान ना. आज खरंच एक ओरडे कुटुंबियांना भेटून फार छान वाटलं. खरंच मी आपला आस आस वेगळा करत होते आणि सगळ्या हसतायत आणि आनंदात आहेत. क्या बात है सायली, खरंच आज छान वाटलं. कोरडे कुटुंबियांकडे आज आपण त्यांच्या गौरीची पद्धत बघितली आणि हे छानशी भेट सुद्धा आपण घेऊन आलोय. कापसे पैठणी, कापसे येवल्याची कापसे पैठणी खास आपण त्यांना भेट देणार आहोत. आणि सायली हे तुझ्या असते, तू त्यांना दे. जरूर, कोणाला देऊ. माझ माहेर मुलाच, माझ माहेर मुलाच, काय सांगू सासर हे राजा इंद्राच्या तोलाच. गौर सासरला आली. सायली संजीव आज खास आपल्यासाठी आली, आपल्या या खास कार्यक्रमात आली, माहेर वर्षण म्हणून आली. त्यामुळे खास आमच्याकडून सुद्धा तुला एक छोटीशी भेट, कापसे पैठणी. सगळ्या कोर्टे कुटुंबियांचे खूप आभार. खूप छान वाटलं, खूप छान आम्हाला सगळं समजावून सांगितलं तुम्ही. तुला कसं वाटलं सायली? मला खूप छान वाटतं आणि थँक्यू सो मच की मला बोलवलं. त्याच्यामुळे मला घरची आठवण येतच होती, पण मला म्हणजे अशा प्रकारे माझं दर्शन झालं गौरींचं. आणि खूप मला जॉईंट फॅमिली मला खूप आवडते, पण मी नाही राहत जॉईंट फॅमिली. त्याच्यामुळे मला खूप कौतुक वाटतं तुमचं. थँक्यू सो मच मला इथे. थँक्यू, थँक्यू. क्या बात आहे. थँक्यू सायली. आणि पुन्हा एकदा सगळे गणपती बाप्पा मोरया, अम्मा भक्ती जय. मात्र अगू जसं आज खास आमची काहेदिया परदेशची गौरी आज तुमच्या घरी आलेली आहे, त्यामुळे ही या गौरीला आम्ही घेऊन आलोय. तर आता तुम्हाला कसं वाटतंय? खूप छान वाटतं. टीव्हीतून घेऊन आलो आम्ही तिला बाहेर. प्रत्यक्षात बघितल्यावर आणि असं वेगळं वाटतं. खूप छान आम्हाला, म्हणजे आवडलं. गौरीच आमची आमची गौरीच्या रूपाने दुसरी गौरी पण आमच्या घरात आलेली आहे. 100 वर्षापासूनची, त्याही आधीपासूनची ही परंपरा आहे. मग तेव्हा
हे सगळं कसं मग तुम्ही तुमच्याकडे ही परंपरा कशी चालत आली, म्हणजे तुमच्या सासूबाईंनी तुम्हाला हे सांगितलं कसं? सासूबाई करत आहे ना ते बघायची तसं मग मी करायचं, त्यांची पद्धत ती चालू. आणि मग तुम्ही हा सगळा वारसा पुढे माझ्या सुनेला सांगते. बाप्पाचं आगमन तर मोठ्या थाटात झालंय, मोठ्या जल्लोषात झालंय, आणि अर्थात आता वेळ आहे ती लाडक्या गौराईची, आणि गौराईचं आगमन ही तितक्याच थाटात व्हायलाच हवं. आणि म्हणूनच आज आपण तुम्हाला दाखवतोय गौराईचं आगमन, गौरी आल्या घरा या विशेष कार्यक्रमात. आणि आम्ही एक माहेरवाशीण दर कार्यक्रमात घेऊन येतो, तर याही वेळेला आपल्यासोबत माहेरवाशीण आहे, गौरीच आहे ही, हो की नाही? हो. खूप मनापासून स्वागत तुझं. थँक्यू सो मच. आणि मला खूप छान वाटतंय कारण मी आता मिस करते घरी, मला या गौरीचं दर्शन घ्यायला पाहिजे. नक्कीच, काय दिया परदेशची गौरी आपल्या सोबत आहे. सायली खूप स्वागत आहे तुझं. आणि आज आपण या सगळ्यांची गौरीची पद्धत कशी असते, गौरीची परंपरा कशी असते हेही जाणून घेणार आहोत. म्हात्रे काकूंकडे आम्ही आलेलो आहोत वरळीला, आणि आता मी सूत्र तुझ्या हातात देते आणि आता नक्की तुझी वेळ. नमस्कार, मी सायली संजीव म्हणे, तुम्ही मला ओळखतातच गौरीच्या रूपाने. आणि माझ्याही घरी गौरी बसतात, पण मी अशी गौरी बघितली नाही आहे कधी. तर याची पद्धत काय, म्हणजे काही लोकांकडे उभ्या गौरी असतात, काही लोकांकडे बसलेल्या असतात, आणि काही लोकांकडे ज्येष्ठा कनिष्ठ असतात, तर मला प्लीज तुमची पद्धत सांगा. आमच्याकडे आम्ही पाचकळशी आहोत, आमची एक तिरड्याची गौर असते आणि ती आम्ही ह्याच्या हळदीच्या पावलांनी त्यांना घरात आणतो. आधी शनाया चौघडे लावून त्याची पूजा करतो, मुल्लारी घेऊन येतो आमच्या घरी गौर, आणि मग त्याची पूजा करतो मुल्लारीची, त्याच्याबरोबर आम्ही गौरीचीही पूजा करतो बाहेर. आणि मग ते आम्ही कळसात तांदूळ वगैरे भरून ती कळस तिच्या समोर ठेवतो आणि ते आम्ही गणपतीला वापरतो. गणपतीच्या नैवेद्याला साखर चवदीला आम्ही ते तांदूळ आणि ते मोदक करून आम्ही ते खातो. आणि तिला नैवेद्य आजचा घावणाचा असतो, घावण असतो पहिल्या दिवशी. आणि दुसऱ्या दिवशी आम्ही तिला, ती नॉनव्हेज खाते, तर आमची गौर नॉनव्हेज जेवते दुसऱ्या दिवशी. पाच प्रकारचे नॉनव्हेज असतं आमच्या गौरीला. आणि मग तिसऱ्या दिवशी तिचं विसर्जन करतो, आणि गणपतीच्या आधी तिचं विसर्जन होतं आणि मग गणपतीचं विसर्जन. आणि किती वर्ष तुमच्याकडे? आम्ही, आमचं लग्न झालं 28 वर्ष झाली माझ्या लग्नाला, त्याच्या आधीपासून आहे, म्हणजे माझ्या सासूबाईच्या काळापासूनची ती आहे. त्यामुळे ती चालत आलेली आहे पिढ्यानं पिढ्या. आणि हे आमचं मेन घर आहे, तर सगळे सणवार आमच्या याच घरात होतात. आणि मग सगळे येतात, कझन्स आणि सगळे काका काकांचे मुलं, आत्यांचे मुलं सगळे असतात इथे. उद्या म्हणजे उद्या पूजन होईल याचं, तर उद्या त्या मुल्लारीचं पूजन करतो आम्ही, परत ह्याला बोलवून परत मुल्लारीची पूजा करतो. हा घेऊन येतो 12 वाजता, 12 आधी करायची असते. म्हणजे तिचा मामा तिला न्यायला येतो. अच्छा, तो एक त्याचा पण एक तेरडा असा घेऊन तो मग त्याची पूजा करायची. मग तो मामा म्हणजे तिचा मामा तिला न्यायला येतो. प्रथा आहे सगळी. बर, खरंच हे गौरी, म्हणजे मी गौरीच म्हणते तुला, सायली, हे खूप अनोखी पद्धत आहे. पाहतो की ही तेरड्याची गौर आहे, कदाचित तू ही आज ही पहिल्यांदा? हो, मी पहिल्यांदाच पाहिले. आणि माझ्या घरी दोन ज्येष्ठा कनिष्ठ असतात आणि एक छोटस बाळ असतं, त्याच्यामुळे गौरी का उभ्या गौरी. वा वा. आणि त्या पण जवळपास 250 वर्ष जुने आहेत आणि शाडूच्या मातीचे मुखवटे आणि तेव्हाच आहेत ते. वा वा, म्हणजे खरंच पारंपरिक हे सगळं चालत आलेलं आहे. आणि यावर्षी तुम्ही मिस करतेस का सगळं? हो, अर्थात कारण मी दरवर्षी गौरी बसवते, म्हणजे जनरली 1:15 बसवतात, पण माझ्या आईने किंवा माझ्या घरी असं झालंय की नाही ओके ठीक आहे तू बसव, म्हणून मी गेले 4-5 वर्ष मी बसवते गौरी. आणि त्याचसोबत मी गणपतीही बसवते. तुला सागर संगीत गणपती आणि गौरी दोघांनी आशीर्वाद दिला आणि तुलाही सिरियल मिळाली आणि त्याची नाव तुझं गौरीचं आहे. डेफिनेटली.
मात्र अकुल जसं आज खास आमची काहेदिया परदेशची गौरी आज तुमच्या घरी आलेली आहे त्यामुळे ही या गौरीला आम्ही घेऊन आलोय. तर आता तुम्हाला कसं वाटतंय? खूप छान वाटतंय. टीव्हीतून घेऊन आलो आम्ही तिला बाहेर प्रत्यक्षात बघितल्यावर आणि असं वेगळं वाटतंय. खूप छान आम्हाला म्हणजे आवडलं. गौरीच आमची गौरीच्या रूपाने दुसरी गौरी पण आमच्या घरात आलेली आहे. नेक्स्ट टाइम शिवला घेऊन यायला सांगायला पाहिजे. येणार का मग तू शिवला घेऊन? नक्की 100%. क्या बात आहे. आणि आजी तुम्ही शांत बसलायत मगातपासून. तुम्ही जसं म्हणलात आता की 100 वर्षापासूनची त्याही आधीपासूनची ही परंपरा आहे, मग तेव्हा हे सगळं कसं मग तुम्ही तुमच्याकडे ही परंपरा कशी चालत आली? म्हणजे तुमच्या सासूबाईंनी तुम्हाला हे सांगितलं कसं? सासूबाई करायच्या ना ते बघायची तसं मग मी करायचं. अरे असं त्यांची पद्धत ती चालू ठेव. हो आणि मग तुम्ही हा सगळा वारसा पुढे माझ्या सुनेला सांगते. नक्कीच हा वारसा जो असतो तो परंपरागणिक पुढे जात असतो. जसं यांनी तुम्हाला सांगितलं तुम्ही हे सगळं पुढे आता नेताय हे सगळं, तर अर्थात हा साज वेगळा असतो सगळा. आणि आता हा जो एक आपला छान बटू आहे याचं नाव काय? मीत. तर मीत आणि हे मामा असं म्हणतात का? म्हणजे गौरीचा मामा असतो का? हा जो नेरडा घेऊन येतो तोच त्याला मामा म्हणतात. हा म्हणजे एक तो मुरारी असतो तो त्याला घेऊन येतो. ओके मुरारी असतो का? कळलं का तुला? परत जाते ना म्हणजे बाहेराला आलेली असते ती घरी जाते परत. हा तो तिला न्यायला न्यायला येतो. अच्छा कळलं का मामा आहेस तू गौरीचा? तुझं नाव सांग पुन्हा. मीत. मीत. आणि तू काय करतोस? काय करतोस तू? कुठल्या स्टँडर्डला आहे? सेकंड. सेकंड. सेकंडला आहे. अरे वावा. काकू आज खूप छान वाटलं आम्हाला. खूप छान तुम्ही सगळी प्रथा आम्हाला समजावून सांगितलीत आणि खूप छान हा सगळा आनंद आपण एकत्र साजरा केला. आणि आज ही खास भेट आहे जी आमची गौरी तुम्हाला देणार आहे. ही कापसे पैठणी आहे येवल्याची जी सायली तुम्हाला देईल.